निश्चितच रोहित पवार यांची संघर्ष यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होत आहे रोहित पवार आपल्यासोबत आहे मागच्या काही दिवसांपासून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजत आहे जे राष्ट्रवादीचे शरद अजित पवार गटाचे नेते तुम्हाला लहान समजत होते तुमची पहिली टप म्हणत होते तुमची खिल्ली बुडत होते आता तुम्हाला त्यां आता ते नेते तुमच्या यात्रेची तुमची दखल घेताना दिसत आहे काय तुम्हाला मागच्या काही, काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं या यात्रेच्या निमित्तानं मी एवढंच सांगेल हे जे आमचे सगळे विरोधक आहेत अजितदाचा मित्रमंडळ असेल शिंदे गटातले असू दे नाही हो तर भाजपचे तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आमच्यावर टीका करत असताना जर तुम्ही रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी जर संघर्ष करत असाल तरच आमच्याबरोबर तुम्ही टीका करा नाही तर आमच्या विरोधात तुम्ही बोला तुम्ही एसीत बसता नेता बनण्याचा प्रयत्न तुम्ही करता आणि टीका आमच्यावर तुम्ही हो करत असता आम्ही जे चालत आहोत ते लोकांसाठी चालत आहोत लोकांचे प्रश्न समजून घेऊन आम्ही चालत आहोत त्यामुळे टीका कितीही आमच्यावर केली तरी सामान्य लोकांचे जे प्रश्न आम्ही घेऊन चाललेलो आहोत तुमच्याकडे सत्ता आहे ते सर्व प्रश्न तुम्ही मार्गी लावा एवढीच मी विनंती करेल आणि आम्ही येतच आहोत जर ते मार्गी तुम्ही नाही लावले तर मग लोकांची ताकद काय असते हे आम्ही सर्वजण दाखवून देऊ दोन दिवस हिवाळी अधिवेशनाचे झाले काही विधेयक देखील पाच झाले कशा प्रकारे बघता पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजाकडे तुम्ही काय झालंय त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या हिताचा कुठला योग्य असा निर्णय घेतला आहे का तुम्ही पहिल्याच दिवशी कसिनोचं बिल आणता तुम्ही पेपर फुटीवर कडक कायदा जर पहिल्या दिवशी आणला असता तर आम्ही तुम्हाला मांडलं असतं बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं असतं तुम्हाला मांडलं असतं शेतकऱ्याच्या हिताचा एखादा कायदा तुम्ही आणला असता तर आम्ही मांडलं असतं पण त्याच्यामध्ये तुम्ही काय आणता तर कसिनोचं बिल आणता त्याच्याचबरोबर चर्चा झाली का तुम्ही विदर्भाच्या बाबतीतली एखादी महाराष्ट्राच्या हिताची तिथं कुठेही तुम्ही सामान्य लोकांची चर्चा करत नाही सर्व चेष्टेवारीत जे जात घेऊन जाता भाषणं मात्र तुम्ही करत असताना खोटं बोलता देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना बोलले की दुष्काळ जाहीर करत असताना दोन्ही यादीमध्ये कुठेही फरक नाही पण यादीमध्ये फरक आहे जी आरमध्ये फरक आहे मग अधिवेशनामध्ये एवढा पवित्र ठिकाणी एवढे मोठे नेते खोटं बोलत असतील तर मग खोटारटेपणाला लेवलच नाही राहिली या महाराष्ट्रामध्ये असं आमचं मत आहे कुठेतरी दोन गटामध्ये राष्ट्रवादीच्या वैयक्तिक स्तरावर विरोध होताना पाहायला मिळत आहेत टीका टिप्पणी होताना पाहायला मिळतात सोशल मीडियाचे अकाउंट देखील ब्लॉक केले जातात एकमेकांचे आता माझं अकाऊंट ब्लॉक केलं होतं युवा संघर्ष यात्रेचं अकाउंट ब्लॉक केलं होतं आणि आजच सकाळी रोहित आबा पाटील जे आमच्याबरोबर चालत आहेत त्यांचंसुद्धा अकाउंट ब्लॉक केलं गेलं म्हणजे प्रतिसाद युवा संघर्ष यात्रेला मिळतो आहे त्यामुळेच कदाचित सरकारचे सरकारमध्ये असणारे काही बलाढ्य लोकं का, हे आमचे अकाऊंट बंद करतात असं आमचं मत झालेलं आहे त्याच्याचबरोबर बारा तारखेला अनेक युवा या यात्रेमध्ये येणार आहेत आणि बारा तारखेला आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जी सभा होईल तिथंसुद्धा बऱ्यापैकी लोकं येणार आहेत आम्हाला तर आता असं कळायला लागलं आहे की ट्रॅफिकमध्ये अडचण पोलिसांकडनं आणली जाईल मग आमची लोकं तिथं पोहोचणार नाही याबाबतीतली दक्षता घेतली जाईल या सगळ्या गोष्टी होणार आहेत कितीही प्रयत्न तरी तर केला तरीही युवा संघर्ष आत्रा बारा तारखेला अधिवेशनाजवळ म्हणजे झिरो मैल जिथं आम्हाला जागा दिली तिथं धडकणार आणि सामान्य लोकांचे विषय घेऊन धडकणार हे त्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल तुमच्या गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित दादावर एका गंभीर आरोप केला की कुठेतरी आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरलं गेलं आणि त्याचा पुढे मिसयूज केला गेला अजित पवारांना त्यांनी एक प्रकारे चोर म्हटलं तुमची तुमचं काय मत त्याबद्दल नाही एक आहे त्या पत्राच्या माध्यमातून दिशाभूल केली जाते आदरणीय दादांना विरोधी पक्ष नेता बनवावं यासाठी बऱ्याच आमदारांनी सह्या केल्या होत्या आता सह्या करत असताना फक्त सह्या करत गेले त्याच्यावर काय लिहिलं हे कुणी बघितलं नाही त्यामुळे तिथंच आमदारांची दिशाभूल झाली त्याचा उपयोग सत्तेत जाण्यासाठी केला ठीक आहे तुम्ही पत्राचा उपयोग सत्तेत सा जाण्यासाठी केला आणि पत्र हे आम्ही बाहेर नाही काढलं आता काल परवा तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रायव्हेट लेटर अजितदादांना लिहिलं पण बाहेर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते आणलंच ना पत्र म्हणजे असं राजकारण हे बी जे पीवाले करू शकतात आम्ही नाही पण दादांनी नाही त्यांचा जो मित्रमंडळ आहे त्यांनी जो पत्राचा उपयोग नाही त्या सह्याचा जो उपयोग केला मग हे कुठेतरी भाजपच्या जवळ झाल्यानंतर त्यांची विचारसरणी बदलते का काय असं आम्हाला वाटतं जर का वाट भाजपने नवाब मलिकांचा विरोध केला नाही परत नवाब मलिकांना तुमच्याकडे यायची संधी असेल हो किंवा तुम्ही त्यांच्यासाठी दारं उघडे कराल का एक तर सुरुवातीपासून आम्ही हेच म्हणतोय नवाब मलिकांवर जे काही बोललं गेलं जे काही सांगितलं गेलं अपप्रचार झाला तर खोटा आहे हे आम्ही सुरुवातीपासून बोलत आहोत आम्ही त्याच्यामध्ये राजकारण कुठं करत नाही आता भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं एका बाजूला तुम्ही मलिक साहेबांच्या विरोधात बोलताय आणि दुसऱ्या बाजूला जे प्रफुल्ल पटेल आहेत त्यांच्यावर तर मलिक साहेबांपेक्षा खूप मोठे मोठे आरोप आहेत त्यांचं तर अख्खं घर नाही तर त्यांची बिल्डिंग तिथं ईडीली सील केली कशासाठी सील केली तर त्यांच्या काही लोकांबरोबर संबंध होते मग एका बाजूला मलिक साहेब तुम्हाला चालत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रफुल प्रफुल्ल पटेल चालतात कारण प्रफुल्ल पटेलांनी दादांना कानाला लागून कन्व्हिन्स केलं की आपण भाजपबरोबर जाऊ म्हणून तुम्हाला प्रफुल्ल पटेल चालतात का मग अशा पद्धतीने तुम्ही ज्या व्यक्तीवर ईडीच्या नोटिसेस आहेत ज्यांनी अख्खी बिल्डिंग सील केली आहे ज्याच्यासाठी केलेली आहे तर एका बाजूला ते चालतं आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला, तुम्हाला हे चालत नाही आता ह्याच्यामुळे झालं असं अजितदादा मित्रमंडळाची गोची अशी झाली नाही तर अडचण अशी झाली की जे आता आमदार आहेत ते म्हणतात मलिक साहेब मलिक साहेब आपल्याकडे यावेत यासाठी ह्या सगळ्या मित्रमंडळाच्या नेत्यांनी प्रयत्न केले मलिक साहेब त्यांच्या बाजूला बसल्यानंतर जेव्हा भाजपने सुरुवातीला स्वागत केलं संध्याकाळी टीका केली पण त्याच्यात मलिक साहेबांच्या बाजूली भूमिका ही नेत्यांनी घेतली नाही तर आमदार म्हणत आहेत मलिक साहेबांच्या बाजूलीच भूमिका हे जर घेणार नसतील तर उद्या जाऊन आमच्या विरोधात अपक्ष एखादा उभा केला भाजपने उद्या जाऊन समजा दुसऱ्याच व्यक्तीला ताकद दिली आणि मग जे अजितदादांबरोबर गेलेले सर्व आमदार आहेत त्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला तर हे नेते आपल्या बाजूला राहतील का हे सगळे नेते फक्त व्यक्तिगत विचार करतायत स्वार्थी विचार करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार आता घाबरलेले आहेत हे कुठं ते आम्हाला जाणवायला लागले नवाब मलिक असो काहीतरी तुम्ही म्हणता की अजित पवार गटाचे जे काही आमदार असेल मंत्री असेल ते जर का परत पवार मोठ्या पवारसाहेबांकडे यायला तयार असेल तर तुम्ही त्यांचं स्वागत करा जे कुणी विचाराला प्रामाणिक आहेत ठीक आहे त्यांना धमकावलं गेलं दाबलं गेलं काही आमदार साधे आमदार आहेत आणि साध्या आमदारांना धमकावून जर तिकडे नेलं असेल तर अनेक आमदार साहेबांच्या संपर्कात आहेत पण जे लोक हुशारकी करत आहेत ज्यांनी वक्तव्य केलेली आहेत ज्यांनी विचाराच्या विरोधात आपापल्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे अपप्रचार केलेला आहे अशा व्यक्तींना साहेब घेतील असं सा आम्हाला वाटत नाही पण जे काय आमदार हे कुठंतरी धमकावून नेले गेले आहेत नाही तर त्यांना कुठंतरी तुमच्या मतदारसंघामध्ये हे देतो दे देतो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तर असं करून नेलेत पण विचाराली अजून पक्के आहेत अशा लोकांना कदाचित साहेब परत स्वीकारू शकतात युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे जेव्हा विधिमंडळाच्या जा आतमध्ये जाल तेव्हा कोणते असे मुद्दे असतील जे तुम्ही पटलावर मांडाल आणि त्या संदर्भात सरकारकडनं न्याय मागणार स्पर्धा परीक्षेमध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे तो थांबवला गेला बैल त्याच्याचबरोबर पेपरफुटीच्या विरोधात कायदा होणं हजार रुपये जे वसूल केले जातात मुला मुलींकडनं ते परत देण्यात यावे आणि परत घेऊन येत बेरोजगारीचा मुद्दा आम्ही घेणार आहोत एम आय डी सी ह्या याव्यात प्रत्येक तालुक्यात यावेत हाही मुद्दा आम्ही घेणार आहोत शिक्षणाचे जे मुद्दे आहेत जसं की शाळा बंद करण्याचा विचार हे जे सरकार करत आहेत त्याच्याचबरोबर दत्तक योजना जी शाळेची काढली शिक्षक भरती नाही आहे तो मुद्दा घेतो आहे त्याच्याबरोबर शेतकऱ्याचे आता जे काही नुकसान झालेले आहे पावसाळी आणि दुष्काळाचा मुद्दा त्याच्याचबरोबर पीक विम्याचे पैसे लोकांना मिळत नाही तो तोही मुद्दा आम्ही सर्वजण घेणार युवा आयोगाचा मुद्दा आम्ही घेणार आहोत महिला सुरक्षेचा मुद्दा आम्ही तिथं घेणार आहोत आरोग्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली या महाराष्ट्रामध्ये तोही मुद्दा आम्ही घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे घेऊन आरोग्य कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी असतील अंगणवाडी सेविका असतील त्याच्याचबरोबर अनेक लोकांनी ज्यांनी ज्यांनी आम्हाला निवेदन दिलेले ह्या सर्व लोकांचे मुद्दे आम्ही घेणार आहोत कारण की हे मुद्दे सामान्य लोकांच्या हिताचे आहेत सा लोकांच्या हिताचे आहेत आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा झाली पाहिजे जी आज होताना आपल्याला दिसत नाही कधी नव्हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक वातावरणामध्ये तणाव पाहायला मिळतो ज्या तुम्ही या संपूर्ण यात्रेदरम्यान महाराष्ट्रात फिरत होते काय चित्र दिसलं काय सामान्य कार्यकर्त्यांच्या लोकांच्या भावना दिसल्या या सगळ्या गोष्टीला घेऊन लोकच आम्हाला सांगतायत दोन हजार दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं त्याच्या आधी कोरेगाव भीमा झालं समाजामध्ये वाद निर्माण केला गेला आणि मग त्याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला झाला आता लोकसभेच्याच तोंडावर मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातो हे लोकांना कळलं आहे लोकं आम्हाला सांगतायत त्यामुळे लोकांना माहिती आहे की दो दोन हजार एकोणीसला मुद्दामून दोन समाजामध्ये वाद निर्माण करून काही पक्षांना तिकीटं दिली ज्याच्यातून त्यांनी मतं खाल्ली आणि मतं खाल्ल्यामुळे बी जे पीला फायदा झाला हे तोडाफोडीचं राजकारण मतं खाण्याचं राजकारण लोकांना कळलं आहे आणि मराठा ओबीसी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न सत्तेतले काही लोक करत आहेत आणि हे लोकांना कळलेलं आहे काही नेते व्यक्तिगत मोठे होत आहेत पण समाज बांधव त्यांना सपोर्ट करत नाही सहकार्य करत नाहीत कारण का जे नेते आज भाजपच्या बाजूला बोलत आहेत तेच नेते पूर्वी भाजपच्या विरोधात बोलत होते हे लोकांनी डोळ्याला पाहिलेलं आहे पुढील काळामध्ये लोकसभा निवडणुका आहे ज्या तीन राज्याच्या आता निवडणुका झाल्या तिथे ज्याप्रकारे भाजपला यश मिळालं काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हणजे विशेष करून जो भाजपविरोधी इंडिया आघाडी आहे त्यांना कशाप्रकारे रणनीती आखावी लागेल या तीन राज्याच्या निकालाचा विचार करता बाकी राज्यामध्ये सर्व पक्षांमध्ये समन्वय नव्हता पण पन... लोकसभे आता जे काही इलेक्शनचं रिझल्ट लागलं ला त्याच्यामुळे भारत लेवलला ते समन्वय येईल कॉर्डिनेशन योग्य असं होईल आणि महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर आदरणीय पवारसाहेब पुढाकार घेतील राहुल गांधीजी असतील ते सपोर्ट करतील उद्धव ठाकरे साहेब तर आहेतच त्यामुळे इथं कॉर्डिनेशनला अडचण येणार नाही पण फक्त या सर्व नेत्यांना मला विनंती करायची आपल्याला काही प्रयोग करावे लागतील आणि सकारात्मक प्रयोग करावे लागतील काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे आणि जिथं कुठं एखादा महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहतो तेव्हा सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नाराजगी न दाखवता गटतट न दाखवता एकत्र येऊन आपलं लढावं लागेल आणि दुसरं अनेक असे पक्ष आहेत की जे भाजपच्या बाजूली मतं खाण्यासाठी म्हणजे भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी काही उमेदवार देतील लोकांना हे समजून सांगावं लागेल ते पक्ष जिंकण्यासाठी कधी उभा राहत नाहीत ते फक्त मतं खाण्यासाठी करतात आणि मतं खात असताना मा मागून कुठला आर्थिक व्यवहार होतो का काय हाही आपल्याला बघावं लागेल महाराष्ट्र कोणतेच छोटे पक्ष आहे जे अशा प्रकारे भूमिका वटवत असतात येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना बघावं लागेल फक्त दुर्दैव असं आहे की ज्या संविधानाला वाचवण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत त्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा प्रयत्न करत आहेत पण जेव्हा जेव्हा वंचितचे उमेदवार उभा राहतात ते मतं हे काँग्रेस राष्ट्रवादीचीच खातात आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपलाच फायदा होता त्यामुळे प्रकाश आंबा आंबेडकर साहेबांनी जर आज यंदा खऱ्या अर्थाने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली असेल नाही संविधान टिकावं असं त्यांना वाटत असेल तर हे जे काही त्यांचे उमेदवार मतं खातात त्यामुळे भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होतो हे आपण दोन हजार एकोणीसला बघितलेलं आहे आमदारकीला बघितलं लोकसभेला बघितलेलं आहे ते यंदा होऊ नये याची दक्षता आंबेडकर साहेबांनी घ्यावी कारण शेवटी आपण सर्वजण प्रयत्न तोच करतो की आपलं संविधान टिकलं पाहिजे सामान्य लोकांना हक्क मिळालं पाहिजे भाजप जे संविधानाच्या विरोधात आहे त्याला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे त्यासाठी आंबेडकर साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि जे काय एम आय एम आहे त्याचं तर लोकांना कळलेला तो पैसा घेऊनच काम करतो त्यामुळे त्या विषयाच्या बाबतीत आपण काय बोलणार नाही मतं घालणारी बी टीम आहे भाजपची पण इथं वंचितली कुठंतरी एक चांगला विचार करून संविधानाच्या बाजूली राहून महाराष्ट्र धर्म टिकला व्हायला यासाठी प्रयत्न करावेत एवढीच मी विनंती कुठेतरी भाजप मागच्या बघितलं तर ते शासकीय योजनेचे लाभार्थी असतात मग केंद्र सरकार सरकार असो असो किंवा राज्य या शासकीय योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा पाठलाग करतात आणि कुठेतरी तो एक मोठा माइलस्टोन त्यांच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यावर तुम्ही कशा प्रकारे बघता आहेत ना पण अशा कुठल्या योजना आहेत की ज्या सरकारने नवीन आणलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तर अशी कुठली योजना आलेली नाही आता तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचार केंद्र सरकारने काय केला तर आम्ही गॅस साडेचारशे रुपयाला देऊ अरे तुम्ही तर आ, मोठे वडील आहात म्हणजे तुम्ही या देशाचे प्रमुख आहात मग तुम्ही या देशावर जर आज तुमची सत्ता असेल तर मग इतर राज्यांना तुम्ही दुजाभाव का करता तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गॅस साडेचारशेमध्ये द्यायला काय तुम्हाला अडचण आहे तर मग ह्या ज्या काही सगळ्या योजना त्या महत्त्वपूर्ण आहेत पण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरात कुठल्याही योजनेचे पैसे वेळेवर मिळत नाहीत पूर्ण वेळ मिळ मिळत नाहीत तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना बघितली त्याच्यामध्ये फक्त आठशे रुपये काहीतरी मिळतात आणि जो केंद्राचा हिस्सा आहे तो मिळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिलं आणि शासन आपल्या दारी हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये लोकांना तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाता पण साधं मराठी आपण जर बोलायला गेलो शासन आपल्या दारी म्हणजे गरिबाच्या घरी जर शासन जाणार असेल तरच ही योजना योग्य आहे पण गेल्या बावीस दिवसामध्ये लोकात गेल्यानंतर लोकांना शासकीय कुठलीही योजना मिळत नाही त्याच्याचबरोबर हे जे काही विमा एक रुपयात काढलेला आहे त्याचा तर फायदा सामान्य लोकांना कुठेही झालेला नाही असं दिसतं म्हणजे पहिला आठवडा संपला दोन दिवसाचं कामकाज जरी असलं तरी पहिला आठवडा संपला शेतकऱ्यासंदर्भात तिथे काही दिलासा मिळाला नाही सरकारकडनं बोललं जातं की एक मोठं पॅकेज दिलं जाईल काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारने जर द्यायचं असेल शेतकऱ्यांना काय द्यायला पाहिजे आता बघा सरकार कशी चेष्टा करेल बघा सरकार सोयाबीनच्याबद्दल एखादं पॅकेज आणेल पण सत्तर टक्के सोयाबीन हे शेतकऱ्याच्या हातात राहिलंच नाही ते व्यापाऱ्यांच्या हातात गेलेलं आहे त्याच्याचबरोबर आत्ता तुम्ही आरोग्याची परिस्थिती बघितली थंडीत खोकला होतो पण थंडीत खोकला होत असताना सुद्धा आज खोकल्याची औषधं नाहीत औषधं कधी दिली जाणार आहेत तर मार्च महिन्यामध्ये तशीच परिस्थिती या शेतकऱ्याच्या बाबतीत होणार आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये काही नसताना हे योजना आणणार म्हणजे फायदा हा व्यापाऱ्यांना होणार फायदा हा सामान्य शेतकऱ्यांना होणार नाही पण तरीसुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या बाजूला लढत राहू आणि न्याय या शेतकऱ्याला कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत चौदा ता तारखेपासून शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यव्यापी बेमुदत संपावर जात आहे कशा प्रकारे बघतात यातनं कसा तोडगा निघू शकतो असं वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीचे सर्व नेते बसून एक योग्य अशी भूमिका घेण्याची जरूर आहे अनेक राज्यांमध्ये काँग्रेसली भूमिका ओल्ड पेन्शनच्या बाबतीतली सकारात्मक आहे मग असे सगळ्याच लोकांना एकत्रित करून आपल्याला जर योग्य असा निर्णय घेता आला तर त्याचा फायदा होऊ शकतो तर आपण बघू शकतो की रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज बावीसवा दिवस आहे ते नागपूरमध्ये आज दाखल होत आहे आणि मागच्या बावीस दिवसामध्ये महाराष्ट्र पिंजल्यानंतर त्यांना ज्या काही वेगवेगळ्या विषयावर युवकांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न कळले हे सगळे प्रश्न घेऊन ते विधानभवनामध्ये जाणार आहे विधानभवनावर ते प्रश्न मांडणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या प्रकारे वैयक्तिक स्तरावर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात त्यावर देखील त्यांनी बोट ठेवलेला आहे सोबतच काही छोटे पक्षाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात त्यांच्यावर देखील त्यांनी बोट ठेवलेला आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सर तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट